आणि व्यवहार लक्षात ठेवा, कोणताही माणूस दिल्याशिवाय गोड बोलत नाही. परमार्थात सुद्धा जो मृदंग ठेवलेला आहे ना, याच्यावर सुद्धा काव्य आहेत. मृदंग मुखलेपे न करोती मधुर ध्वनिम. मृदंगाला कणिक लावल्याशिवाय त्याच्या तोंडाला तो चांगला आवाज करत नाही. जड आहे तरी पण त्याला तोंडाला कणिक लावावी लागते, मग तो मधुर बोलतो, मधुर ध्वनी. तसं इंद्रिय जेव्हा तुम्हाला सुख देतात, त्या इंद्रियाची गुलामी करावी लागते. आणि गुलामी शब्दाचा अर्थ आहे बद्ध अवस्था, इंद्रियाच्या आहारी जाण्याची अवस्था. संगीत ऐकायचं आहे तुम्हाला, टेप विकत आणावं लागेल, गायक ऐकावं लागेल, आणि मग तुम्हाला सगळ्या वस्तू एकत्र करून वेळ द्यावा लागेल, जो मानवी जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा आहे. वेळ अतिशय येणार आहे पुढं आपल्या चिंतनामध्ये, काळ वेळ नाम उच्चारिता, वेळ महत्त्वाची आहे. वेळ निघून गेली ना, मग काही काही म्हाताऱ्या माणसांना वाटतं आमच्या काळात कॉलेज नव्हतं, आमच्या काळामध्ये मुलीला शिक्षण नव्हतं, आमच्या काळात वर्तमानपत्र येत नव्हते. आता डायरेक्ट माणूस अमेरिकेला विनामूल्य बोलतो. आमच्या काळात सुविधा नव्हत्या, ज्यांच्या काळात सुविधा आहे त्यांनी काय दिवा लावला नाही हे वर्णन आहे. पण वर्तमान काळात सगळ्या सुविधा आहे, ज्ञानी कोण झालं हा प्रश्न आहे. कोण गुलामीतून मुक्त झालं हा प्रश्न आहे. इंद्रियाच्या तडाख्यातून कोण मुक्त झालं हा प्रश्न आहे. जो तो माणूस इंद्रियाची किंबहुना इंद्रियाला पूर्ण करतो, इंद्रियाच्या इच्छा पूर्ण करतो. दोन तीन वेळा सांगण्याचा महत्त्वाचा उद्देश लक्षात ठेवा. पुढचा टप्पा वेगळा आहे, मन वेगळे आणि बुद्धी वेगळी, इथपर्यंत जायला फार रस्ता मोठा आहे. 99% लोक इंद्रियाच्या आहारी गेलेले आहेत. ज्ञानवरांची उभी पाक कसे, इंद्रिय जे जे म्हणती तेच ते पुरुष जे करती ते तरलेच न तरती. माझा मुद्दा आहे का, तुम्हाला मान लागतो, ऐकत नाही तुम्ही. एक 15-16 वर्षाचा मुलगा आला होता माझ्याकडे, आणि त्याला त्याच्या आईबापाने आणला होता. ते बाबांचे शिष्य होते, भगवान बाबांचे, गादीवर थोडा विश्वास होता. मानसिक दृष्ट्या हा दृष्टांत समजून घेण्याचा प्रयत्न करा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि त्या मुलाच्या मनात काय करायचंय हे फिक्स आहे. बाप आणि आई जबरदस्ती करतात म्हणून तो आलाय. मी त्यांच्याशी बोलतोय, हे असं आहे तसं आहे. त्या मुलाशी त्यांनी प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये प्रश्न विचारायला सुरुवात केली. असंच कसं, तसंच कसं, असं झाल्यावर कसं, तसं झाल्यावर कसं, याच्यातून समाधान कसा मिळेल, हे प्रश्न नाही आहेत. तज्ज्ञ माणूस पाहिजे ऐकण्याचा, हे प्रश्न नाही आहेत. त्याला तुम्ही जे सांगताय ते करायचंच नाही म्हणून ही पळवाट आहे. परमार्थ ज्यांना करायचाच नाही ते हजार प्रश्न विचारतात, देव आहेत का नाहीत, वारीने काय होतं, ज्ञानेश्वरी वाचल्याने काय होतं, वगैरे वगैरे. ज्याला करायचंय ना तो कुणालाच विचारत नाही काय आहे ते, आणि कशा करता करायचंय हे पण उद्देश डोक्यामध्ये नसतो. ज्ञानोपाय सांगतात आपल्याला करायचे, प्रश्न संपला. करायचं नाही त्याच्या पुढे प्रश्न आहे का. इंद्रियाच्या आहारी गेलेले लोक आहेत, त्यांना मान पाहिजे, त्यांना विषय पाहिजे. ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांना माहीत नाही का खाण्याने वजन वाढतं म्हणून, पण जीव ऐकत नाही. शब्द गंभीरतेने ऐका, तो ऐकतो, त्याला कळतं, त्याच्या बुद्धीला कळतं की आपण चुकीचं खातोय. कोणत्याही डॉक्टरला सांगण्याची गरज नाही, चुकीचं खातोय कळतंय. इंद्रियाच्या आहारी गेलेले बघू आजच्या दिवस काय होतो. आजच्या दिवस करत उद्याचा दिवस उजळतच नाही. त्याच्या इंद्रियाने त्याचं शरीर खराब केलं जे त्याच्या मालकीचं होतं. तुमची इंद्रिये तुमच्या मालकीचे विषय खलास करतात, शरीर खलास करतात, मन खलास करतात. याला जबाबदार तुम्ही आहात हा हरिपटाचा मुख्य विषय आहे.